नमस्कार, मी सृष्टी गीते, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये। आज सर्वत्र शारदीय नवरात्र महोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तिची मनचकी निद्रा संपवून गर्भघरात दाखल झाली आहे। मध्यरात्री 1 वाजता आई तुळजाभवानी देवी तिची मनचकी निद्रा संपवून गर्भघरात दाखल झाली असून पंचामृताने तिला अभिषेक घालण्यात आला। नऊ दिवसांच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचं दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले। महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झालेत। ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने आल्याचं पाहायला मिळतंय। आई तुळजाभवानीच्या मंदिरावर केलेली मनमोहक रोषणाई ही या नवरात्राचं आकर्षण ठरते। नवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण तुळजापूर नगरी सजली आहे। ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेशी गेली 9 दिवसापासून सुरू असलेली मनचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली। त्यानंतर देवीची आरती करण्यात आली। देवीची मनचकी निद्रा ही वर्षातून 3 वेळेस असते। तुळजाभवानी देवी ही देशातील एकमेव चलमूर्ती आहे। 2 वर्षांच्या निर्बंधानंतर नवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण तुळजापूर नगरी सजली आहे। सर्वत्र रोषणाई करण्यात आली असून परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। कोरोना निर्बंधानंतर तुळजापूर नगरी विद्युत रोषणाईत अगदी सज्ज झाली आहे।